मेट्रो सिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी लाडक्या बहिणींनी लाडक्या भैयाला पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी महिलांना केलंय आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहराचा विकास कामातून चेहरा मोहरा बदललाय पूर्वीचं नगर आणि आताचं नगर शहर यात मोठा बदल झालाय आमदार संग्राम जगताप यांच्या मेट्रो सिटीची स्वप्नपूर्ती होण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भैयाला पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी करत नगर शहरातील महिलांनी वीस नोव्हेंबरला कंटाळा न करता वेळ काढून मतदानाचा हक्क का बजवावा असं आवाहन केलंय नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी प्रभाग क्रमांक आठमधील विविध भागात प्रचार फेरी काढत महिलांच्या बैठका घेतल्या यावेळी मनिषा दातरंगे शीतल दातरंगे रुपाली दातरंगे शारदा दातरंगे सुरेखा अगरकर सुनीता दातरंगे हिराबाई आंबेकर चंदाबाई आंबेकर माधुरी अगरकर विजया दातरंगे रंजना दातरंगे मनिषा दातरंगे अलका दातरंगे यांच्यासह दातरंगे मळा परिसरातील महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना शीतल दातरंगे यांनी यांनी आमदार संग्राम जगताप केलेल्या विकास कामांची आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली नगर शहरातील रस्ते ड्रेनेज उद्यानं पाणी प्रश्न आदी आमदार जगताप यांनी सोडवले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांसारख्या योजनांचा सुमारे एक लाख महिलांना लाभ मिळवून दिलाय त्यामुळे नगर शहरातील सर्व महिला आमदार जगताप यांच्या पाठीशी खंबीर उभ्या असून त्यांना मंत्रिमंडळात पाठवल्याशिवाय बहिणी गप्प बसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर